मी भंडारा जिल्ह्यातील सापोली येथील नानाराव पटोले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयामध्ये आहे. ज्या वरिष्ठांमध्ये महाराष्ट्रामध्ये जी हलचल बचलेली आहे राजकारणाविषयी, त्याविषयी नानाभाऊ पटोले यांच्या कार्यालयात उपस्थित आहे. माझ्यासोबत महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आहे. तर त्यांच्याकडे आपण जाऊन महाराष्ट्र विषयी जी काही हलचल आहे त्याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. विदर्भ टीव्हीमध्ये स्वागत आहे साहेब. महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पातळीवरून जी हालचाल सुरू आहे असं सांगितलं आहे की बाबा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जो पद आहे नानाभाऊ पटोले यांना द्यावायचं अशी हालचाल सुरू आहे आणि चर्चा सुरू आहे. तर याविषयी आपले काय मत आहे, आपल्याला कसं वाटतं या विषयी, या पदाविषयी? मला वाटायचं काय हा भाग नाही आहे. ते पक्ष निर्णय घेतात आणि पक्षाला ज्या माणसाला ज्या ठिकाणी द्यायचं आणि ज्याच्या पक्षाला फायदा होत असेल अशा याच्यामध्ये पक्षाने जो निर्णय घेतला त्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला मान्यता द्यावा लागतो. आज महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष या नात्यानेही आपण काम करतो आहे आणि त्याचा एक चांगला मेसेज काँग्रेस पक्षाचा आज थोड्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आम्ही दिलेला आहे. पण पक्ष जो काही निर्णय घेईल त्याला कार्यकर्ता म्हणून आम्ही मान्य करतो. हा दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपल्याकडे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षपद आहे, परंतु लोकांमध्ये चर्चा आहे की नानाभाऊ आमचे जर विधानसभा अध्यक्षपद जर सोडून गेले आणि प्रदेशाध्यक्ष झाले तर आमच्या गावाचा किंवा या विधानसभा क्षेत्राचा विकास होईल किंवा नाही या शंका आहेत, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की अध्यक्ष म्हणून विकास होतं असाही भाग नाही. आणि आज जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोरोनासारख्या एका महामारीला आपण सगळेजण त्याच्याशी युद्ध करतो आहे आणि समजा प्रदेशाध्यक्ष किंवा आता लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना तर मतदारसंघाचा विकास, कारण की हे आमचं घर आहे, या घरांनी मला मोठं केलेलं आहे, इथल्या जनतेने मला मोठं केलेलं आहे, त्यांच्या उपकाराची परतफेड करणं हे आपलं कर्तव्य दायित्व बनते आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये सांगितली जाईल की महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना ती पण एक जबाबदारीचे पद आहे. राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये आमचाही पक्षाचा सहभाग आहे, त्याच्यात आमचेही मंत्री आहेत आणि सरकार जी आहे तीन पक्षाची मिळून आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काही माझ्या मतदारसंघातल्या लोकांची ज्या अडचणी आहेत, जे काही विकासाच्या दृष्टी म्हणून प्रयत्न करायचे असेल तर ते प्रदेशाध्यक्ष म्हणून मला करता येईल. कारण की आता मी स्पीकर म्हणून विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी कुठल्या मंत्रिमंडळात मी जाऊ शकत नाही, कारण तो माझा अधिकार पण नाही, माझं एक वेगळं स्वतःचं एक संविधानिक पद असल्यामुळे त्याच्यामुळे. पण सरकारला मी सांगितलं कुठल्याही खात्याचा मंत्री असो कुठल्याही पक्षाचा मंत्री असो मुख्यमंत्री असेल सगळ्यांना मी सांगितलेली सूचनेचं पालन करावं लागतं. त्याच्यामुळे साकोली विधानसभा आज ज्या पद्धतीनं एक चर्चेचा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो देशामध्ये झालेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये साकोली विधानसभा त्याच दर्जाचा निर्माण करण्याचं नव्हे तर साकोलीच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्हा कसा चांगला करता येईल याच्यावरचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये काही दिवसामध्ये कोरोना आणि याचा लॉकडाऊन बंद उघडल्यानंतर या सगळ्या गोष्टीला त्याच झपाट्यानं आम्ही कामाला लागू आणि साकोली विधानसभा नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा एक चांगला विकास करण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी. माझा तिसरा प्रश्न आहे सर की महाराष्ट्र सरकारने जे धान खरेदी केलेलं आहे त्याच्यावर 700 रुपये काहीतरी बोनस जाहीर केलेला आहे, परंतु काही शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की बदल अजूनपर्यंत आपल्याला मिळालं नाही, तर आपण काय सांगा? दोन गोष्ट आहे की या वर्षाला मोठ्या प्रमाणात धान खरेदी झालेले, दरवर्षी 15 लाख क्विंटल धान खरेदी व्हायचं, यावर्षी 30 लाख क्विंटल धान खरेदी झालेली आहे. राज्य सरकारने 700 रुपये बोनस कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आर्थिक मदत समर्थन मूल्याच्या पलीकडे जाऊन देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये लॉकडाऊनच्या पहिल्या याच्यात जसं बजेट झालं तेव्हा
आम्ही 700 रुपये पाठवलेत, काही शेतकऱ्यांना ते मिळाले 700 रुपये पर क्विंटल प्रमाणे, काही शेतकऱ्यांना अजून मिळाले आहेत। आज आपण पाहतो की राज्यातली परिस्थिती या लॉकडाऊनमुळे आणि केंद्र सरकारने जीएसटीचं जे परत रिफंड दिला नसल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सरकारला किस्तीने द्यावं लागतं हे आपण आपल्या राज्याच्या जनतेला आणि सगळ्यांनाच माहिती आहे। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार, विकासाच्या योजना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घेऊन सरकार त्या पद्धतीचा निर्णय घेते। पण जी घोषणा केली आणि काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही ते पैसे दिले जातील, पण पुढच्या वर्षाला या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्र्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना 700 रुपये धानावर बोनस देण्यापेक्षा एकरी त्याला आपण किती पैसे देतो असं त्याचं एक त्याच्यावरचे सगळ्या गोष्टीचा तपासून पुढच्या वेळेस शेती हंगामाच्या पहिले शेतकऱ्याला आपल्याला त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये कॅश रूपाने पैसे देता येईल, जेणेकरून शेतीच्या हंगामामध्ये त्या पैशाचा उपयोग त्याला घेता येईल अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारला आम्ही घ्यायला लावू। कारण की यावर्षी 700 रुपयाचे बोनस आपण जाहीर केलं आणि काही शेतकऱ्यांना मिळाले, पण त्याच्यामध्ये काही मधल्या दलालांनी, काही मधल्या व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये सरकारच्या योजनेचा चुकीचा फायदा घेऊन जास्त पैसे लाटण्याचाही प्रयत्न केलेला, तसे प्रकरण उघडकीस आलेले आहेत। कारण की आपण पाहिलं की एखाद्या सातबाऱ्यावर समजा 5 नावं असतील, पहिल्या नावाला एकाने विकलं, दुसऱ्या नावाने दुसरं, केंद्र आणि काही मधले जे शेतकऱ्यांकडून धान घेऊन मग ते शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विकतात, अशा लोकांनी सुद्धा सरकारच्या योजनेला लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरही परवाच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी, धुळे जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळे तपासून त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। योजना ही शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून योजना शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याची कशी ठरेल, त्याच्या अडचणीच्या वेळेस त्याला ते पैसे कसे उपयोगी ठरेल, म्हणून पुढच्या वर्षाला या योजनेमध्ये बदल करण्याचा आणि सरळ त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे त्याच्या शेतीच्या हंगामाच्या पावसाळ्याच्या शेतीच्या हंगामामध्ये पैसे कसे देता येईल अशा सूचना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेलं आहे, पुढच्या वर्षी या योजनेमध्ये बदल आम्ही। तर येथे महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यांनी सांगितले जो काही महाराष्ट्र प्रदेशचं जो पद मिळेल, जी पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याप्रमाणे आपण त्याच्यावर त्यांच्या निर्णयावर ठाम आहोत। आणि माझ्या जर विधानसभा अध्यक्षपद जरी गेलं पण मला जो भंडारा जिल्ह्याचा विकास करायचा आहे तो मी करणारच आहे, कुठेही काम असेल तरी पण मी भंडारा जिल्ह्याचा विकास करेल असं आम्ही या ठिकाणी सांगितलं। तर त्याचे शेतकऱ्यांच्या बाबतीत की जे धानावरचे जो बोनस आहे तो बोनस जो काही लोकांना मिळालेला आणि काही लोकांना मिळणार आहे तर ते सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सांगून जे काही जिल्ह्याचे प्रश्न असतील ते सोडवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। मी डी जी रंगारी, विदर्भ टी व्ही, जिल्हा भंडारा।